नमस्कार मी मनीषा बांगर तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करते आज आपण या व्हिडिओमध्ये दोन हजार तेवीसला मार्चला जी तुमची सेट एक्झाम होणार आहे त्या सेट एक्झामचा कट ऑफ कशाप्रकारे जाऊ शकेल लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्सचा ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर बेलायकनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओ आल्यानंतर नोटिफिकेशन मिळत जाईल चला सुरुवात करूया याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर जनरलचा कट ऑफ हो हा फिफ्टी सेवन पॉईंट सिक्स्टी सेवन जाण्याचा शक्यता आहे हे बघा जनरलचा कट ऑफ किती आहे फिफ्टी सेवन पॉईंट सिक्स्टी सेवन पर्सेंटेज त्याच्यानंतर ओपनचा फिफ्टी पॉईंट सिक्स्टी सेवन त्याच्यानंतर एस सी जे एस सी एस टी कॅटेगरीमध्ये असतील त्यांच्यासाठी फोर्टी सेवन पर्सेंटेज पॉईंट थर्टी फोर याच्यानंतर एस टीसाठी फोर्टी फोर पॉईंट सिक्स्टी सेवन म्हणजे अबाव फोर्टी फाय पर्सेंटेज त्यांना काढावे लागणार आहेत त्याच्यानंतर ओ बी सीमध्ये फिफ्टी पर्सेंट आणि एस बी सीमध्ये फोर्टी सेवन पॉईंट थर्टी थ्री अशा प्रकारचा कट ऑफ जाण्याची शक्यता आहे याच्यामध्ये फक्त काय होऊ शकतो एखाद दुसरा पॉईंट मागे पुढे होऊ शकतं जसं की फिफ्टी सेवन पॉईंट सिक्स्टी सेवन अठ्ठावन्न होऊ शकतं तिथं म्हणजेच याच्या पलीकडे काहीच कट ऑफ जाणार नाही ना हे मी तुम्हाला सांगू शकते फक्त तुमची तयारी कितपत झाली आहे ते बघा आपण किती पेपर प्रीवियस इयर पेपर क्वेश्चन पेपर सोडून पहा म्हणजेच तुम्हाला तुमचे मार्क्स कळतील की आपण कुठपर्यंत आहोत आणि आपल्याला तयारी ही किती केली पाहिजे बरोबर आहे आणि याच्यामुळंच तुम्हाला समजणार आहे आपल्याला कोणतीही परीक्षा देण्याच्या आधी त्याचा कट ऑफ माहीत असलं गरजेचं आहे की कुठपर्यंत कट ऑफ जाऊ शकतो चला तर पुन्हा एकदा सांगते जनरल फिफ्टी सेवन ओपन फिफ्टी एस सी फोर्टी सेवन एस टी फोर्टी फोर ओबीसीचा फिफ्टी पर्सेंट जाऊ शकतो एस बी सीचा फोर्टी सेवन पॉईंट थर्टी थ्री अशा प्रकारे लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्सचा कट ऑफ हा कशाप्रकारे किती जाऊ शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे चला आजची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी इथंच संपवते अशीच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन घेऊन भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद